सहज समाचार वृत्तवाहिनीच्या श्री गणेश दर्शन 2018 च्या आयोजनाच्या निमित्ताने खोपोली शहरातील लक्ष्मीनगर भागात राहणाऱ्या मुकुंद निळकंठ बेंबडे यांच्या निवासस्थानी आमची टीम पोहोचली. यंदा त्यांच्याकडे बाप्पाच्या आगमनाचं पहिलंच वर्ष होतं. बाप्पाच्या स्वागताचा थाट काही औरच होता. त्यांनी गणेश मूर्ती स्थापनेची परंपरा मातीची मूर्ती आणून केली आणि एका दृष्टीने पर्यावरणपूरक उत्सवाचा शुभारंभ केला. संपूर्ण बेंबडे कुटुंबीय या सोहळ्यात सहभागी झालं होतं. ते शेअर मार्केटिंगचा व्यवसाय आणि पत्रकारिता हा छंद म्हणून जोपासण्याचा वसा घेतलेले आणि मुळातच समाजसेवक असलेल्या मुकुंद बेंबडे यांच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावत नव्हता. सर्वांना शांती आणि सुख समृद्धी दे अशी प्रार्थना त्यांनी बाप्पाकडे केली. यावर्षी पहिल्यांदाच गणपती स्थापना आपण केलेली आहे. गणपती स्थापना करण्याचा मागचा हेतू एकच आहे की आपल्या परिवारामध्ये सुखसमृद्धीचे दिवस येवो आणि मित्र परिवार या निमित्ताने आपल्या घरी येतो. त्यामुळे खूप आपल्याला आनंदाचे वातावरण होत मिळते आणि गणपतीच्या प्रतिष्ठान केल्यामुळे आपल्याला पूर्ण संसारामध्ये सुखसमृद्धी चांगले दिवस येवो हीच अपेक्षा असते. त्यामुळे पूर्ण खोपोली शहरातील खालापूर तालुक्यातील जनतेला मुकुंद बेंबडे पुण्यनगरीतर्फे गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, मंगलमूर्ती मोरया, उंदीर मामा की जय.